नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यानंतर तो तब्बल 1,250 अधिक गावांमध्ये पोहोचला आणि संपूर्ण खेड तालुका हादरून गेला। सद्यस्थिती म्हणजे 20 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारपर्यंत खेड तालुक्यातील 65 गावांत कोरोनाचे रुग्ण सक्रिय म्हणजेच ऍक्टिव्ह आहेत। याशिवाय चाकणमध्ये 55 रुग्ण, आळंदीमध्ये 19 रुग्ण आणि राजगुरुनगरमध्ये 33 रुग्ण याप्रमाणे पालिका हद्दीमध्ये देखील रुग्ण ऍक्टिव्ह आहेत। यातील अनेकांवर रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत। सद्यस्थितीत म्हणजे 20 ऑक्टोबर पर्यंत खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील 113 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे। खेड तालुक्यातील 65 ग्रामपंचायतींमध्ये असलेले एकूण रुग्ण व ऍक्टिव्ह रुग्ण हे पुढील प्रमाणे। आखरवाडी या ठिकाणी एकूण 14 रुग्ण आणि ऍक्टिव्ह रुग्ण 3, बहिरवाडी या ठिकाणी एकूण 8 रुग्ण व ऍक्टिव्ह रुग्ण 1, बहुळ या ठिकाणी एकूण रुग्ण 49 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, भांबोली या ठिकाणी एकूण रुग्ण 10 व ऍक्टिव्ह रुग्ण 4, भांबुरवाडी वरची या ठिकाणी एकूण रुग्ण 8 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, भोसे या ठिकाणी एकूण रुग्ण 101 व ऍक्टिव्ह रुग्ण 2, बिरदवाडी या ठिकाणी एकूण रुग्ण 35 व ऍक्टिव्ह रुग्ण 4, चांदोस या ठिकाणी एकूण रुग्ण 9 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, चरोली खुर्द या ठिकाणी एकूण रुग्ण 85 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, चास या ठिकाणी एकूण 58 व उपचार घेणारे 8 रुग्ण, दावडी या ठिकाणी एकूण 65 रुग्ण व उपचार घेणारे 9 रुग्ण, धामणे या ठिकाणी एकूण 6 रुग्ण व ऍक्टिव्ह रुग्ण 1, ढोरे भांबुरवाडी या ठिकाणी एकूण रुग्ण 26 व ऍक्टिव्ह रुग्ण 3, दौडकरवाडी या ठिकाणी एकूण रुग्ण 14 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, गडाकवाडी या ठिकाणी एकूण रुग्ण 8 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, गोलेगाव या ठिकाणी एकूण रुग्ण 48 व ऍक्टिव्ह रुग्ण 4, होलेवाडी या ठिकाणी एकूण रुग्ण 31 व ऍक्टिव्ह रुग्ण 3, जवळके या ठिकाणी एकूण रुग्ण 2 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, कडूस या ठिकाणी एकूण रुग्ण 56 व ऍक्टिव्ह रुग्ण 3, कान्हेवाडी चाकण या ठिकाणी एकूण रुग्ण 31 व ऍक्टिव्ह रुग्ण 2, कान्हेवाडी वाडा या ठिकाणी एकूण रुग्ण 6 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, काळूस या ठिकाणी एकूण रुग्ण 102 व ऍक्टिव्ह रुग्ण 2, खालुंब्रे या ठिकाणी एकूण रुग्ण 67 व ऍक्टिव्ह रुग्ण 3, खराबवाडी या ठिकाणी एकूण रुग्ण 365 व ऍक्टिव्ह रुग्ण 16, खरपुडी बुद्रुक या ठिकाणी एकूण रुग्ण 17 व ऍक्टिव्ह रुग्ण 2, कोहिंडे बुद्रुक या ठिकाणी एकूण रुग्ण 7 व ऍक्टिव्ह रुग्ण 3, कुरुळी या ठिकाणी एकूण रुग्ण 150 व ऍक्टिव्ह रुग्ण 5, महाळुंगे या ठिकाणी एकूण रुग्ण 236 व ऍक्टिव्ह रुग्ण 9, मांजरेवाडी या ठिकाणी एकूण रुग्ण 17 व ऍक्टिव्ह रुग्ण 3, मरकळ या ठिकाणी एकूण रुग्ण 116 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, मेदनकरवाडी या ठिकाणी एकूण रुग्ण 352 व ऍक्टिव्ह रुग्ण 7, मिरजेवाडी या ठिकाणी एकूण रुग्ण 8 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, मोहकल या ठिकाणी एकूण रुग्ण 6 व ऍक्टिव्ह रुग्ण 2, निघोजे या ठिकाणी एकूण रुग्ण 168 व ऍक्टिव्ह रुग्ण 7, निमगाव या ठिकाणी एकूण रुग्ण 22 व ऍक्टिव्ह रुग्ण 2, पडाळवाडी या ठिकाणी एकूण रुग्ण 13 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, पाईट या ठिकाणी एकूण रुग्ण 34 व ऍक्टिव्ह रुग्ण 2, पांगरी या ठिकाणी एकूण रुग्ण 13 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, पापळवाडी या ठिकाणी एकूण रुग्ण 7 व ऍक्टिव्ह रुग्ण 2, राक्षेवाडी या ठिकाणी एकूण रुग्ण 73 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, रानमळा या ठिकाणी एकूण रुग्ण 8 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, रेटवडी या ठिकाणी एकूण रुग्ण 20 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, साकुर्डी या ठिकाणी एकूण रुग्ण 2 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, सातकर स्थळ या ठिकाणी एकूण रुग्ण 77 व ऍक्टिव्ह रुग्ण 4, सावरदरी या ठिकाणी एकूण रुग्ण 22 व ऍक्टिव्ह रुग्ण 3, शेलगाव या ठिकाणी एकूण रुग्ण 93 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, शेल पिंपळगाव या ठिकाणी एकूण रुग्ण 122 व ऍक्टिव्ह रुग्ण 2, सिद्धेगव्हाण या ठिकाणी एकूण रुग्ण 4 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, शिरोली या ठिकाणी एकूण रुग्ण 68 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, शिवे या ठिकाणी एकूण रुग्ण 17 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, टाकळकरवाडी या ठिकाणी एकूण रुग्ण 21 व ऍक्टिव्ह रुग्ण 5, वहागाव या ठिकाणी एकूण रुग्ण 2 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, वाजवणे या ठिकाणी एकूण रुग्ण 3 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, वराळे या ठिकाणी एकूण रुग्ण 15 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, वासुली या ठिकाणी एकूण रुग्ण 22 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, वाडा सुपेवाडी या ठिकाणी एकूण रुग्ण 22 व ऍक्टिव्ह रुग्ण 2,
वडगाव पाटोळे या ठिकाणी एकूण रुग्ण 11 व ऍक्टिव्ह रुग्ण 2, वाकी खुर्द या ठिकाणी एकूण रुग्ण 58 व ऍक्टिव्ह रुग्ण 7, वाकी बुद्रुक या ठिकाणी एकूण रुग्ण 66 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, वरुडे या ठिकाणी एकूण रुग्ण 5 व ऍक्टिव्ह रुग्ण 1, कोरेगाव बुद्रुक या ठिकाणी एकूण रुग्ण 2 व ऍक्टिव्ह रुग्ण 1 आणि गोणवडी या ठिकाणी एकूण रुग्ण 1 आणि ऍक्टिव्ह रुग्ण 1। दरम्यान खेड तालुक्यात 188 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात ग्रामीण भागातील 113 रुग्ण, चाकण पालिका हद्दीत 38 रुग्ण, आळंदी पालिका हद्दीतील 13 रुग्ण व राजगुरुनगर पालिका हद्दीतील 24 मृतांचा समावेश आहे। संपूर्ण खेड तालुक्यात सध्या 324 रुग्ण ऍक्टिव्ह आहे। प्रतिनिधी तुकाराम बोंबले, राजगुरुनगर, व यशद उधवडे, चाकण, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।